विद्यार्थी मित्रांनो मायस्कूल अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा एक संख्या प्रकार तो म्हणजे मूळ संख्या इंग्लिशमध्ये त्याला प्राईम नंबर असं म्हणतात मूळ संख्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या का आहेत कारण या मूळ संख्याचा उपयोग आपल्याला नंबर सिरीज सोडवत असताना त्याचबरोबर विविध गणितामध्ये अवयव पाडत असताना वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये आपल्याला या मूळ संख्यांचा उपयोग होणार आहे मग ती मूळ संख्या नेमकं काय आहे त्याची व्याख्या काय आहे आणि त्या एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्या प्रकारावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात या सगळ्यांचा स्टडी आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे चला मग सुरू करूया मूळ संख्या सर्वप्रथम व्याख्या पाहूया ज्या संख्येला केवळ एकने व त्याच संख्येने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो मूळ संख्येला एक सोडता इतर कुठलाही फॅक्टर किंवा अवयव नसतो कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही एक डिसेंबरपर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत फक्त पंचवीस मूळ संख्या आहेत पहा या पंचवीस मूळ संख्यापैकी त्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत पंचवीस या ठिकाणी पहा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एक एक एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एक एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत बरोबर ह्या पंचवीस मूळ संख्या तुमच्या एकदम तोंडपाठ असल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला मूळ संख्या कोणती आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपला वेळ वाया जायला नको ओके आता पा या मूळ मु, जो मूळ संख्याचे प्रकार पडतात जोडमूळ संख्या कशाला म्हणतो आपण जोडमूळ संख्या ज्या क्रमवार मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक असतो फक्त दोनचा फरक असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो अशा किती जोड्या आहेत मग फक्त आठ जोड्या आहेत त्या आठ जोड्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत मग या जोडमूळ संख्याच्या आठ जोड्या कोणत्या आहेत पहा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस एक त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर अशा फक्त आठच जोड्या या जोडमूळ संख्येच्या आपल्याला पाहायला मिळतात या जोडमूळ संख्येवरती डायरेक्ट प्रश्न विचारलेला rat... आहे त्यांचा अभ्यास करत असताना जोडमूळ संख्यांच्या जोड्या एक ते शंभरपर्यंत पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत एक ते पन्नासपर्यंत पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळं आपल्याला एकूण जोड्या आठ आहेत आणि त्या आठही जोड्या आपण पाठ करणं गरजेचं आहे पहा सहमूळ संख्या या जोडमूळ संख्यासोबतच सहमूळ संख्या हा एक मूळ संख्यांचा प्रकार आहे परंतु तो थोडा वेगळा आहे वेगळा कसा आहे त्याची व्याख्या पहा ज्या दोन संख्यांचा एक खेरीस आणि कोणताही सामायिक अवयव नसतो काय म्हटलंय अवयव सामायिक अवयव एक खेरीस कोणताही नसतो अशा सर्व संख्यांना आपण सहमूळ मूळ संख्या म्हणतो परंतु जोडमूळ संख्येमध्ये दोन्ही संख्या ह्या मूळ असणं गरजेचं आहे तरच त्या जोडमूळ संख्येची जोडी तयार होते परंतु यामध्ये हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये मूळ संख्या असलीच पाहिजे असं बंधन नाही ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे का कारण कुठल्याही दोन क्रमावर संख्या अशा असू शकतात की त्याच्यामध्ये फक्त एकचाच सामयिक अवयव असेल दुसरा सामायिक अवयव असणार नाही म्हणजेच या सहमूळ संख्येमध्ये दोन्हीही मूळ संख्या असणं आवश्यक नाही कुठल्याही दोन संख्या असू शकतात की ज्यामध्ये फक्त एक खेरीज अन्य कुठलाही सामायिक अवयव असणार नाही उदाहरणार्थ सांगायचं झालं दोन तीन आता ह्या स मूळ संख्या आहेत परंतु त्याऐवजी आपण सहा सात ह्यासुद्धा काय म्हणू शकतो सहमूळ संख्या आहेत असं म्हणू शकतो कारण या, या दोघांच्यामध्ये फक्त एकच असा एक सामायिक अवयव आहे अन्य कुठलाही अवयव असणार सामायिक अवयव असणार नाही म्हणजेच काय तर सहमूळ संख्याचा अभ्यास करत असताना गोंधळून जायचं कारण नाही या ठिकाणी जर सहमूळ संख्यावरती प्रश्न विचारला तर सहमूळ संख्या ही संकल्पना तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे सहमूळ संख्यामध्ये दोन्ही मूळ संख्या असणं गरजेचं नाही त्यापैकी आणि कुठल्याही दोन संख्या त्यामध्ये येऊ शकतात फक्त काय व्याख्यामध्ये कंडिशन आहे त्यामध्ये एक एक एवढ्या अवयवाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही फॅक्टर कॉमन असता कामा नाही ओके चला मग पाहूया अशा पद्धतीने तुम्हाला समजलं मूळ संख्या म्हणजे काय एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत कोणत्या आहेत आणि त्यावरती जे दोन प्रकार पडतात जोडमूळ संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या मूळ संख्याच असतात आणि त्या क्रमाने आलेल्या असतात त्या एकूण आठच जोड्या आहेत शंभरपर्यंत सह मूळ संख्या जर थोडंसं वेगळं आहे ते तुमच्या लक्षात आलं आहे की त्याच्यामध्ये दोन्ही मूळ संख्या असणं गरजेचं नाही आता पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट तीन मूळ संख्यांची बेरीज एक हजार आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आता प्रश्न हा सोपा आहे लक्षात आलं तुमच्या परंतु जर तुम्हाला मूळ संख्याच माहीत नाहीत तर तुम्हाला हे गणित सोडवता येणार आहे का येणार नाही त्यामुळं हा डाटावरचा जो दा डाटा आहे व्याख्या असेल संख्येचे प्रकार असतील आणि एक ते शंभर पर्यंतच्या संख्या असतील ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे ओके आता बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती आता आपण जर अकरा घेतलं तर आपण पर्यायमधून एक एक पर्याय घेऊन आपण हे हे गणित सोडू शकतो याला कुठलीही वेगळी अशी ट्रिक आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही फक्त आपण अंदाज लावायचा आहे पाच बघा पाच जर काय सांगितलं आहे तीन मूळ संख्या आहेत त्यातली सगळ्यात छोटी जर आपण पाच कन्सिडर केली तर पुढच्या मूळ संख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पुढची असणार सात आणि त्याच्या पुढची असणार अकरा या ठिकाणी दिलं आहे पहा करायचं अकरा साती सत्याहत्तर या दोघांचा गुन्ह्यात गुन्हा करायचो सत्याहत्तर त्याला गुन्हेले पाच साता पाच पस्तीस पस्तीस पाच हातच्या तीन सात हजार पस्तीस पस्तीस आणि तीन अडोतीस तीनशे पंच्याऐंशी खूपच कमी गुणाकार होतोय मग या पर्यायावरून आपण लक्षात घ्यायचं की पाच हा जो पर्याय क्रमांक आहे याने सगळ्यात जर छोटी मूळ संख्या घेतली तर ती खूप छोटी होती आता आपण सात घेऊन पाहूया सात त्याच्या पुढची मूळ संख्या कोणती येणार अकरा आणि त्याच्या पुढची मूळ संख्या तेरा ह्या मूळ संख्या जर तुम्हाला पाठ नसतील तर ह्या सातच्या पुढची मूळ संख्या तुम्हाला सांगता येणार नाही लिहिता येणार नाही अकरा सती सत्याहत्तर गुणिले तेरा करा गुणाकर तेरेसाती एक्क्याण्णव एक्क्याण्णवशी एकाचा हातचे आले नऊ तेरेसाती एक्क्याण्णव एक्क्याण्णव आणि नऊ किती झाले शंभर अशा पद्धतीनं किती आपला दिलेली बेरी झाली एक हजार एक जर आपण सर्वात लहान मूळ संख्या जर सात पकडली तर आपल्याला त्या तीन मूळ संख्या कुठल्या असतील सात अकरा आणि तेरा आणि त्यांची बेरीज एक हजार एक येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते गणित सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर टू पहा एकवीस ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे आता पहा एकवीस ते पन्नास एकवीस ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत पहा इथं एकतर तुम्ही अधिक एकोणतीस अधिक एकतीस अधिक सदोतीस अधिक एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस सत्तेचाळीस एवढ्या मूळ संख्या एकवीस ते पन्नासपर्यंत आहेत मग करा बेरीज आडवी बेरीज कशी करायची सात तीन दहा दहा आणि अकरा अकरा आणि सात अठरा अठराने एकोणीस एकोणीस अन्न नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस एकतीसशे एकाचा हजचे तीन बा चार आणि चार आठ आठ आणि चार बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा अठरा दोन वीस वीसन दोन बावीस बावीसन तीन पंचवीस दोनशे एक्कावन्न मग दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे एक्कावन्ने जास्त आहे अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे या संख्यांचे प्रकार आणि प्रत्येक संख्या आता ह्या पाठ कशा कर करायच्या त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगतो एक ते दहापर्यंत किती आहेत अकरा ते वीसपर्यंत किती आहेत एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास अशा पद्धतीनं दहा दहाच्या गटामध्ये किती संख्या आहेत त्या पाठ करायच्या आणि मग एकत्रितरित्या तुमच्या सर्व संख्या पाठ होती ओके अशा पद्धतीनं हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you. Thank you very much.